नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। मणिपूरला महिलांची विवस्त्र धिंड आणि बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन। आरोपींना जलद गतीने फाशीची शिक्षा देण्याची मागणी। मणिपूर राज्यात 2 महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करत आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले। यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा गौतमीताई भिंगारदिवे यांच्या नेतृत्वाखाली नितीन कसबेकर, किरण जाधव, सोमाभाऊ शिंदे, स्वप्नील भिंगारदिवे, अक्षय बोरोडे, प्रज्ञाशील पाटेकर, मीरा गवळी, हिरा भिंगारदिवे, सुनीता घनवटे, रेखा साळवे, शोभा गाडे, पूजा बरके, रंजना भिंगारदिवे, लता बडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला आघाडी व सर्व जिल्ह्याच्या वतीने प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांच्या व जयदीप भाई कवाडे यांच्या आदेशानुसार समस्त आंबेडकरी चळवळीच्या वतीने आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की मणिपूरमध्ये जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे। त्यामध्ये त्या ज्या महिलांची नग्न धिंद काढण्यात आली आणि त्यांना पूर्ण परिसरामध्ये त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला, त्यामुळे ही जी घटना आहे ती पूर्णपणे अतिशय निंदनीय आहे। त्यामुळे या घटनेचा तपास करून त्या मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे। आणि ज्या ज्या ठिकाणी जे 2 गटांमध्ये वाद चालू आहेत आणि त्याच्यातून पूर्ण घरं जळून खाक झालेली आहेत, ते घरं खाक होत असताना काही लोकांनी तिथं स्थलांतरित झालेले, काही लोकांनी भीतीपोटी घरं सोडलेली आहेत, या घटनेचा तात्काळ भारत सरकारने नियोजन करावं आणि त्या ठिकाणच्या लोकांना संरक्षण द्यावं अशी आमची मागणी आहे। ख्रिश्चन समाज असो, मुस्लिम समाज असो, दलित समाज असो, अशा तिन्ही समाजावर त्या मणिपूरमध्ये जी घटना घडत आहे ती पूर्णपणे चुकीची असून सरकारने याबाबत त्वरित कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आम्ही आज पीपल्स रिपब्लिकन पक्ष महिला आघाडीच्या वतीने गौतमीताई भिंगारदिवे असतील, शोभाताई गाडे मॅडम असेल आणि आमचं समस्त महिला मंडळ असेल यांच्या वतीने प्राध्यापक जयंत गायकवाड सर, नितीन कसबेकर, महेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली, एकनाथ गायकवाड यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्ष रोडवर उतरून आंदोलन करेल याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी। जय भीम। मणिपूरमध्ये जे महिलांवर अन्याय अत्याचार झालेला आहे ही गोष्ट एक अतिशय निंदनीय आहे। त्या गोष्टीचा आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने कवडे सर आणि जयदीप भाई कवडे यांच्या आदेशानुसार आज आम्ही जिल्हाधिकारी यांना आम्ही महिलांवर जे अन्याय अत्याचार झालाय त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना कठोर कारवाई व्हावी यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहेत। प्रतिनिधी अजर सय्यद, नगर न्यूज 24 अहमदनगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।